शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिंकिंग करणं आवश्यक आहे, अन्यथा फेब्रुवारीपासून धान्य मिळणार नाही, असं आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी केलं आहे. केंद्र शासनाच्या 14 डिसेंबर 2020 पत्रानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक 100% सीडिंग 31 जानेवारी 2021 अखेर पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. सोलापूर अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रातील NFSA योजनेतील लाभार्थ्यांचे 82% आधार सीडिंग आहे. NAFSA RC मेंबर 53,51,84 पैकी 43,94,50 आधार सीडिंग आहेत. उर्वरित 95,734 लाभार्थ्यांचे आधार सीडिंग करण्याचे आहे. सोलापूर अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रातील NFSA योजनेचे 99.85% मोबाईल क्रमांक सीडिंग केलेले आहेत. तथापि काही लाभार्थ्यांचे स्वतःचे मोबाईल क्रमांक बदललेले असल्यास ते जोडून घेणं आवश्यक आहे. सदरची कार्यवाही 31 जानेवारी 2021 अखेर पूर्ण करण्याचे, त्यासाठी आपले स्वस्त धान्य दुकानदार आणि परिमंडळ कार्यालय ABKD इथं लाभार्थ्यांनी संपर्क साधून कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकही लिंकिंग करून घ्यावेत, असं आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर यांनी केलं आहे. मी अप्पासाहेब समिंदर, अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर. रास्तभाव धान्य दुकानातून धान्य घेणारे सर्व जनतेसाठी आवाहन करत आहे की केंद्र शासनाने दिनांक 14/12/2020 रोजी एक परिपत्रक काढून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना यामधील शिधापत्रिकेमधील लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक करणे आणि मोबाईल लिंक करणे हा कार्यक्रम 100% पूर्ण करण्याची कालमर्यादा 31 जानेवारी 2021 दिलेली आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यक्षेत्रामध्ये 314 रस्तभाव दुकानं आहेत. त्यामधून आत्तापर्यंत 85% आधार कार्ड लिंक झालेले आहेत. उर्वरित आधार कार्ड लिंक करण्याची कारवाई संबंधित रास्तभाव दुकान यांच्याकडे सुरू आहे. तरी ज्या लाभार्थ्यांनी आपलं आधार कार्ड लिंक केलेलं नाही, त्यांनी आधार कार्डचे झेरॉक्ससह ज्या दुकानामधून ते धान्य घेतात त्या रास्तभाव धान्य दुकानाकडे जावायचे आहे आणि त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड सीडिंग करून घ्यायचं आहे. जे शिधापत्रिकाधारक आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिंकिंग करून घेणार नाही, तशा लाभार्थ्यांचं धान्य 2021 पासून मिळणार नाही. जे कार्डधारक 31 जानेवारीपर्यंत सर्व सदस्यांचं आधार कार्ड लिंक करणार नाहीत, त्यांना 2020 पासून धान्य मिळणार नाही. तरी कृपया सर्व लाभार्थ्यांनी ज्यांनी आपल्या कार्डधारका कार्डामध्ये आधार कार्ड लिंक केलेलं नाही, त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या रस्तभाव धान्य दुकानाकडे जावं आणि आपलं आधार कार्ड लिंक करून घ्यावं. त्याचबरोबर त्या संपूर्ण कार्डधारकापैकी ज्या कार्डधारकांचे सदस्य असतील त्या सदस्यापैकी किमान एक तरी मोबाईल नंबर लिंक झाला पाहिजे, हे सुद्धा करायचं आहे. ज्या कार्डधारकांनी अद्याप एकही मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, त्यांनीही नजीकच्या रास्तभाव दुकानदाराकडे जाऊन आपलं मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे. कृपया कसल्या परिस्थितीमध्ये सर्व संबंधितांनी 31 जानेवारी 2021 हे आपलं आधार कार्ड लिंक करावं, मोबाईल नंबर लिंक करावा, अन्यथा 2 फेब्रुवारीपासून आपलं धान्य मिळणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान सोलापूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन विक्रेता असोसिएशन सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील अशोक पेंटर यांनीही याबद्दल सर्व कार्डधारकांना आवाहन केलंय. सर्व कार्डधारकांना मी आवाहन करतो की शासनाने कळवल्याप्रमाणे 31 जानेवारी 2021 अखेर सर्व RC कुटुंबातील आधार सीडिंग करून घेणं अनिवार्य आहे. त्यामुळे सर्व कार्डधारकांनी आपल्या नजदीकच्या रेशन दुकानात जाऊन सर्व आपल्या सोबत रेशन कार्ड आधार आणि त्या आधारच्या व्यक्तीने जाऊन EKYC करून घेण्यासाठी सक्ती केल्याने आपण सर्वांनी रेशन दुकाने जाऊन तसे आधार सेटिंग करून घ्यावे, असं मी सर्वांना आवाहन करतो. यावेळी परिमंडल अधिकारी सुरेश गायकवाड यांची उपस्थिती होती.